श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत। तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत अशी आपण स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। श्रोते हो बघा आपण नवीन घर बांधतो बरोबर ना, त्यामध्ये मग फर्निचर करतो। मग फर्निचर करताना आपण कोणते लाकूड वापरायचे ते पाहूया। आणि बघा घर बांधताना फर्निचरचे काम करून घेणे खूप सामान्य गोष्ट आहे, परंतु फार लोकांना कमी लोकांना हे माहिती आहे की फर्निचरसाठी वापरात येणारे लाकूड देखील शुभ आणि अशुभ परिणाम देणारे असते। अशुभ लाकडाच्या घरा वापराने घरामध्ये दुःख, दारिद्र्य आणि अकाली मृत्यू यांसारख्या भयंकर समस्या येतात, तर शुभ लाकडाचा वापर केल्याने कुटुंबात सर्व प्रकारची सुखे आणि समृद्धी येते। तर जाणून घ्या अशा शुभ आणि अशुभ लाकडाबद्दल। पण श्रोते हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशुभ फळ देणारे लाकूड फर्निचर बनवताना सर्वात आधी हे लक्षात ठेवा, जुन्या घरात वापरलेले लाकूड पुन्हा वापरले जाऊ नये। असे केल्याने वास्तुशास्त्रानुसार घराच्या मालकाचा मृत्यू होऊ शकतो। याशिवाय पिंपळ, कदंब, कडुलिंब, बेहडा, आंबा, पाकड, गुल्हार, सेहूद, वड, रिठा, लिसोडा, केत, चिंच, शेवगा, लाल शिरस, ताल शिरस, कोविदार, बाभूळ आणि सेमल वृक्षाचे लाकूड देखील वापरणे अशुभ आहे। तर घर बांधण्यासाठी शुभ लाकूड कोणते आहेत? चंदन, सखू, अशोक, महुआ, असना, देवदारू, शिसम, श्रीपर्णी, तिंदुकी, जॅकफ्रूट, खदीर, अर्जुन, शाल आणि शमी ही झाडे घरासाठी वापरली जाणे खूप शुभ आहे। त्यांचा वापर सर्व प्रकारची घरामध्ये केल्याने सर्व प्रकारची सुखशांती आपल्या घरात नांदते असे सांगितले जाते। यामध्ये केवळ शिसम, श्रीपर्णी, तेंदुकी, धव, जॅकफ्रूट, पाईन, पद्म आणि अर्जुन यांचे लाकूड वापरण्याचा नियम आहेत। यामध्ये जर कोण इतर कोणतेही लाकूड मिसळू नये, शक्यतो इतर लाकडंही एकट्यानेच वापरावे, कारण घरात एकाच लाकडाची फर्निचर वापरणे शुभ असते। या लाकडाचा पलंग असावा। वास्तुशास्त्रानुसार श्रीपर्णी, आसन, शिलम, साग, पद्मक, चंदन आणि शिरीष यांचे लाकूड पलंगासाठी वापरणे शुभ आहे। यामध्ये श्रीपर्णी ही रोग दूर करण्यासाठी, आसन वृद्धी वाढवण्यासाठी, शिसम सागवान हितकारक, दीर्घायुष्य वाढण्यासाठी, पद्मक शत्रूंचा नाश करण्यासाठी, सुख देणारे चंदन आणि शिरीष हे सर्व प्रकारचे शुभ आहेत। धन्यवाद।